या सत्रात आपण अधिक तपशिलांसह पेशींबद्दल अभ्यास करणार आहोत चला तर सुरुवात करूया पेशी हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही हा शब्द कोणी तयार केला आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही शोधू शकाल का आता जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून मला खात्री आहे की तुम्हाला पेशी या शब्दाची व्याख्या आठवते ती म्हणजे सर्व सजीवांची मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे पेशी हे असे विधान आहे जे आपणास मनापासून कळले आहे आणि चांगले स्मरणात आहे पण याचा खरोखर अर्थ काय आपण जरा बारकाईनं न पाहूया जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही जीव किंवा सजीव वस्तूकडे पाहता उदाहरणार्थ आपले नातेवाईक मित्र कुत्री मांजरं गाई पोपट मासे वगैरे किंवा मुंग्या फुलपाखरं डास घरगुती माशा मधमाशा यांसारखे छोटे कीटक इत्यादी किंवा आजूबाजूच्या विविध वनस्पती आपण त्यांच्या रंग रूप आकारावरून म्हणजे त्यांचे शरीर पाहून त्यांना ओळखता निरनिराळ्या जीवांची ही शरीरे एकमेकांपेक्षा भिन्न दिसतात उदाहरणार्थ मानवाचं शरीर कुत्रे गाई मुंग्या किंवा गुलाब किंवा नारळ किंवा आंब्याच्या झाडापेक्षा भिन्न आहे परंतु एकमेकापेक्षा इतके वेगळे असूनही वेगवेगळ्या जीवांच्या या सर्व शरीरात एक गोष्ट समान आहे हे सर्व शरीर पेशींचे बनलेले आहे प्रश्न असा आहे की जेव्हा आपण हे जीव पाहतो तेव्हा आपल्याला पेशी का दिसत नाही याचे कारण पेशी खूपच लहान किंवा अधिक संयुक्तिक शब्द सूक्ष्मदर्शी आहेत याचा अर्थ असा की बहुतेक पेशी आकारात इतक्या लहान असतात की त्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि केवळ सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिल्या जाऊ शकतात तर पुढील प्रश्न असा आहे की या सूक्ष्म पेशी उघड्या डोळ्यास इतक्या सहज दिसणाऱ्या जीवांचे शरीर कसे तयार करतात या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण अधिक तपशिलामध्ये एका उदाहरणाचा विचार करूया हम्म मानवांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर अनेक अवयव आणि अने इंद्रिय मिळून तयार होणाऱ्या इंद्रिय संस्थांचं बनलेलं आहे जेव्हा आपण आपले पाय किंवा हातपाय जवळून पाहतो तेव्हा आपल्याला माहीत असतं हा भाग विविध प्रकारचे स्नायू हाडे इतर संयोजी उती, कनेक्टिव टिश्यू रक्तवाहिन्या नसा यांनी भरलेला आहे आणि त्यावर त्वचेचा थर आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या शरीराच्या अंतर्गत रचनेचा विचार करतो आपल्या पचनसंस्थेचे उदाहरण घेतले तर आपल्याला असे दिसते की सर्व दात जीभ जबडे अन्ननलिका पोट यकृत स्वादुपिंड लहान आणि मोठे आतडे हे वेगवेगळे अवयव आणि इंद्रिय आहेत जे आपली पचनसंस्था बनवतात त्याच पद्धतीनं नाक नागपुड्या घशाची पोकळी स्वरयंत्र श्वासनलिका फुप्फुसं अशी मिळून श्वसन संस्था बनलेली असते आपण ज्या इंद्रियांचा उल्लेख केला ते सर्व इंद्रिय मूलत संयोजी होती स्नायू होती मज्जासंस्थेच्या होती उपकला होती यासारखे असतात सर्व होती पेशींच्या योजनाबद्ध रचनेने आणि समूहाने बनलेल्या असतात म्हणून आता आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण शरीर पेशींनी बनलेले आहे एका वेगळ्या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की जर आपण शरीरातील सर्व इंद्रिय आणि अवयव काढून टाकले आणि नंतर हे अवयव निर्माण करणाऱ्या सर्व ऊती विभक्त करण्यास सुरुवात केली आणि सर्व ऊतींचे विघटन करण्यास सुरू केले तर आपल्याला विविध प्रकारच्या जवळजवळ कोट्यावधी पेशी मिळतील आता एक प्रश्न उद्भवतो की या पेशींचे अपघटन करणे किंवा त्या अजून विघटित करणे शक्य आहे का आणि असे केल्यास आपण काय प्राप्त करू तर याचं उत्तर हो असं आहे आपण कोणत्याही पेशींचं अपघटन करू शकतो आणि आपल्याला त्या पेशींचे घटक पदार्थ मिळू शकतात जसे की पेशींचं पटल किंवा प्रद्रव्य पटल पेशीपटल पेशींच्या केंद्राभोवती असणारा जीवद्रवाचा भाग पेशीद्रव्य आणि पेशींची विविध अंगके जसे की केंद्रक तंतुकणिका गोल्गी संकुल आंतरद्रव्य जालिका लयकारिका रिक्तिका आणि रायबोझोम्स तर पुढचा प्रश्न असा आहे की आपण या पेशी घटकांना सजीव गोष्टींचे किंवा जीवांचे मूलभूत संरचनात्मक घटक म्हणून का संबोधत नाही पण उत्तर खूप सोपं आहे तुम्ही अंदाज लावू शकता तुम्हाला सांगता येईल का हे ठीक आहे मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो एखाद्या गोष्टीला आपण सजीव कधी म्हणतो मला अशा आहे की तुम्ही अशी वैशिष्ट्ये लक्षात ठेवली आहेत जी सर्व जीव किंवा सजीव वस्तूंना निर्जीव वस्तूंपेक्षा भिन्न करतात सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमधला भेद स्पष्ट करतात ज्यांच्यामुळे सजीव आणि निर्जीव यातील भेद निश्चित होतो चला लवकर उजळणी करूया सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू सजीव वस्तूंना हवा पाणी आणि अन्न लागतं निर्जीव वस्तूंना हवा पाणी आणि अन्न लागत नाही सजीव वस्तूंची वाढ होते निर्जीव वस्तूंची जी वाढ होत नाही सजीव वस्तू स्वतः हालचाल करू शकतात निर्जीव वस्तू स्वतः हालचाल करू शकत नाहीत सजीव वस्तू संवेदनशील असतात सजीव त्यांच्या सभोवती घडणाऱ्या बदलांना प्रतिसाद देतात निर्जीव वस्तू संवेदनशील नसतात त्या त्यांच्या सभोवतालातील बदलांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत सजीव वस्तू प्रजोत्पादन करू शकतात निर्जीव वस्तू प्रजोत्पादन करू शकत नाहीत सजीव वस्तू श्वासोच्छ्वास करू शकतात ते अन्नातून ऊर्जा मुक्त करतात निर्जीव वस्तू श्वासोच्वास करू शकत नाहीत सजीव वस्तू मलोत्सर्जन करतात निर्जीव वस्तू उत्सर्जन करत नाहीत सजीव वस्तूंचे आयुष्य ठराविक असते ज्यानंतर त्यांचा मृत्यू होतो त्यांचे जीवनचक्र ठराविक असते निर्जीव वस्तूचे जीवनचक्र ठराविक नसते आता आपल्या आधीच्या प्रश्नाकडे परत वळू पेशींना सजीवांचा मूलभूत रचनात्मक घटक म्हणतात परंतु पेशी घटकांना असा मूलभूत घटक का म्हणत नाहीत कोणतेही घटक ज्यांनी पेशी बनतात म्हणजेच पेशींची अंगके किंवा पटले किंवा पेशी द्रव्य वर म्हटल्याप्रमाणे स्वतःहून जीवनाची वैशिष्ट्ये प्रदर्शित करत नाहीत जसे की पोषण वाढ आसपासच्या उत्तेजनांना प्रतिसाद पुनरुत्पादन इत्यादी मात्र जेव्हा हे सगळे घटक एका विशिष्ट पद्धतीनं एकत्र येऊन पेशी नावाची यंत्रणा व्यवस्था स्वतंत्र घटक म्हणून अस्तित्वात येते तेव्हा निसर्गात मोठा बदल घडून येतो आणि त्या पेशीद्वारे सजीवांची प्राथमिक लक्षणे दृग्गोचर होतात सर्व पेशींना पोषणद्रव्य आवश्यक असतात आणि ऊर्जा आणि वाढीसाठी पौष्टिक घटकांचा वापर केला जातो पेशी वातावरणात होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देतात पेशी विभाजनाची प्रक्रिया करतात अधिक योग्य शब्द म्हणजे पेशीय पुनरुत्पादन त्याच्यासारख्याच अधिक पेशी निर्माण करतात आणि त्यांचे जीवनचक्र पूर्ण झाल्यानंतर पेशी मृत पावतात हेच कारण आहे ज्यामुळे आपण पेशींना सर्व सजीवांचे मूलभूत संरचनात्मक घटक म्हणून संबोधतो तर विद्यार्थ्यांनो आता मला असं वाटतं की पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे या विधानाच्या पहिल्या भागाचा अर्थ तुम्हाला समजला असेल शेवटी प्रिय विद्यार्थ्यांनो आता आपण या सत्रामध्ये समाविष्ट केलेल्या के मुद्द्यांचं सा सारांश बघू पेशी या शब्दाची व्याख्या पेशीचा आकार आणि पेशीचे घटक पेशींमधून जटिल शरीर संस्थेची निर्मिती मला खात्री आहे की जेव्हा आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील हा धडा वाचाल तेव्हा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतील तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे सापडतायत का जीवनाचा पेशी सिद्धांत म्हणजे काय पेशी सिद्धांताचा प्रस्ताव कोणी दिला पेशी सिद्धांत कोणी मांडला पहिल्यांदा सूक्ष्मदर्शकाचं निर्माण कोणी केलं